सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, आम्ही गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? बावसकोटाच्या आरोपींबरोबर बसल्या कसे? हे एक मंत्री कसा बसवू शकतो त्या ठिकाणी? आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे. या फोटोमध्ये सगळे दिसत आहे. हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका असं का लोक? चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे गेली अजून? तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री याच्यात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. महाराष्ट्र विधान परिषद 2029 अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होता. मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन 2017 मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे, त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे, तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद अब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची SIT च्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी असे लोकप्रतिनिधीने केलेले असणे, गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संच्या विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी असे मी आपल्याकडे देतो. अध्यक्ष महोदय, माझ्या समोर हा फोटो आहे. तुम्ही खाली सुद्धा खाली हे पण 289 मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं, त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले. तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा, फोटो वगैरे दाखवा सर. तुम्ही शासकीय प्रतिनिधी शांत बसा, त्यांना पूर्ण करू द्या, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. खडसे साहेब दिलाय का तुम्ही? का आधी ओरडता? ऐकू द्या. देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असा आरोप आहे. 289 मध्ये नाव घेतले कोणाचं आहे? त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही, गिरीश महाजनांचं घेतलं. बोला. एका मंत्र्याचे त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोलायला. मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, आम्ही गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अहो थांबा. शंभराजी देसाई 2017 मध्ये जागतिक लहान मुलगी जोया नाही खाती त्याच्यावर झाला. हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला. या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याबरोबरीला ACP राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते. सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्न पत्रिका तयार केली. खतीब याच्या आमंत्रामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली. ठीक आहे. आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची SIT चौकशी करा. मी कशी करणार SIT चौकशी? त्याची तपास चाललाय आता ना सरकारने. तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतोय की याची SIT चौकशी करा. जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे. जे काही या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला, या देशद्रोह्यांचे बॉम्ब स्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही साधी मागणी आहे. आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त. म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, त्याच्यावर कार्यवाही व्हावी. आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही. सभापती महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील. माझी विनंती आपल्याला काढून टाकलेले आणि कोणाचीच नाव घ्यायची नाही. बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची SIT च्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे. खाली तशी या ठिकाणी करावी. काय झालंय मला? सत्य बाहेर यावं. मालतं खालतं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे, बॉम्बस्फोटाच्या आरोपींबरोबर बसले कसे, एक मंत्री कसा बसवू शकतो त्या ठिकाणी, सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात, ह्यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही? नुसतं आरोप झाल्यामुळे दुसऱ्या कार्यवाही होते.
सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटे त्याच्यावर एसीबीची कारवाई. आणि मग या संदर्भातला प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे. या फोटोमध्ये सगळे दिसत आहे. हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका. आता असं नको. चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे गेली अजून? तुम्ही पूर्ण करायला असं माझ्या गावा येणार नाही. तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री याच्यात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. थांबा थांबा एक मिनिट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.